हेलो स्टूडेंट्स, वेलकम ऑन विदर्भ एस अकॅडमीज ऑनलाइन प्लॅटफॉर्म। विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसानंतर ठीक आहे एक आनंदाची बातमी घेऊन तुमच्यासाठी आलो आहे। ओके, पंचायत राजचं असेल किंवा PSI कायदे असेल किंवा एक्सप्रेशन सिरीजमध्ये आपण बऱ्याचदा बोललो आहे, आज मी तुमच्याशी हितगुज करतो आहे। तो विषय म्हणजे हितगुजाचा विषय म्हणजे की संयुक्त गट क मुख्य परीक्षा नियोजन। ओके, फार बंपर अशी भरती आयोगाने आता होऊ घातलेली आहे आणि आयोगाचं हे शुद्धीपत्रक आला 16 तारखेला। थोडंसं लेटच आलो मी, म्हणजे ऑफलाईन बॅचचं शेड्यूल आणि माझ्या मेन्सचा पण शेड्यूल, त्याच्यामुळे थोडंसं लेट तुमच्याशी इंटरॅक्ट होतो आहे, पण मात्र प्रॉपर वेळेवर आहे। ओके, लेट का होईना पण थेट तुमच्याशी मी जुळतो आहे। तर पोरं हो, इथे बघा की आयोगाचा नोटिफिकेशन आला, शुद्धीपत्रक आलं आणि आयोगानं खरंच आमची जे उत्साह आहे तो खरंच शुद्ध केला, आणखी वाढवला। आणि आयोगानं काय केलं की संयुक्त पूर्वपरीक्षा 2021ची जी जाहिरात होती त्यामध्ये काही पदं टाकले आणि एकूण पदांची संख्या आता 1695 इतकी झाली, म्हणजे जे मुलं आता मुख्यला आहेत। मग आता बऱ्याचशा चर्चा चालू आहे, सर कट ऑफ किती येईल, रिझल्ट कधी येईल, अजूनपर्यंत रिझल्ट आला नाही सर, 19-20 तारीख आली रिझल्ट आला नाही। रिझल्ट काय, रिझल्ट तुमचा 2 दिवसात येईल। ओके, इथून 2 दिवसात येईल। मग आता साधारणतः रेंज काय असेल, मी कट ऑफ बद्दल कधी भाष्य करत नाही कारण की आयोगाचे कट ऑफ आता अनप्रेडिक्टेबल झाले, पण माझ्या मते, ओके आता किती बरोबर किती चूक ते आयोगातच कळेल, पण माझ्या मते की गर्ल्स ज्या 45+ आहेत आणि बॉईज 46 or 47, ओके प्लस मायनस 2 जे आहेत, त्यांनी कोणत्या तरी एका मेन्सला ते क्वालिफाय होणार आहे। कारण की मुलांना जर तुम्ही इथे जागांची संख्या बघितली तर फार मोठ्या प्रमाणात, आणि आयोगाचा रेशो हा आता टायपिंग टेस्ट आल्यामुळे आयोगाचा रेशो, हे बघा कसं असतं, आयोगाचं एक सूत्र असतं जागा कोणाला किती कसं क्वालिफाय करायचं। फॉर एक्झाम्पल 100 जागा असतील तर ज्याला तिसरी चाचणी नसते म्हणजे मुलाखत नसते, फॉर एक्झाम्पल STIASO, त्या ठिकाणी मेन्सला एकाच 18 पोरं क्वालिफाय होत असतात, जिथे सरळ म्हणजे ज्याला म्हणतो की मुख्य परीक्षा आणि जॉईनिंग अशी। आणि जिथं असा टप्पा दिसतो, फॉर एक्झाम्पल फिजिकल आहे PSIला आणि आता तुमच्यासाठी क्वालिफाईंग झालं आहे ते टायपिंग, ओके सो या ठिकाणी तुम्हाला एकाच 21 पोरं क्वालिफाय होताना दिसतात। आणि आयोगाचा हा नॉर्मल रेशो असतो, आयोग कमी अधिक प्रमाणात त्यात चेंजेस करतो। आणि पूर्व या जो संयुक्त गट क आहे याच्या संदर्भात एक वाक्य तुम्हाला सांगतोय मी की हे परीक्षा सर्व पोरं देतात। का देतात, कारण की त्यांना एक्साईज PSI व्हायचं असतं। एक्साईज PSI पोरं हो फार मानाची पोस्ट मानल्या जाते आणि फार प्रचंड महत्त्व या MPSC मध्ये याला आहे, म्हणजे दुय्यमत्व आणतात क्लास 2च्या आणि एक एक्साईज, म्हणजे तुमची जर क्लास 2 मध्ये पोस्ट निघत संयुक्त गट ब मध्ये आणि एक्साईज निघत असतील तर मुलं एक्साईजला काय करतात, प्रेफरन्स देतात। ओके, सो तिथे सिनियरिटी खूप लवकर, त्याने तुमचं प्रमोशन होऊ शकतं वगैरे, SP पर्यंत तुम्ही जाऊ शकता। त्यामुळे आता काय आहे, या आत्तापर्यंतच्या डिमांड, मुलांच्या वेगवेगळ्या डिमांड येतात, त्या डिमांडनुसार तुम्हाला असं दिसेल की जर 100 पोरं क्वालिफाय होत असतील तर यापैकी 20 पोरं असे आहेत की ज्यांच्याकडे टायपिंगचे सर्टिफिकेटच नाहीत। सो इथे एक्झॅक्ट 80 जणं हा रेशो अधिकही असू शकतात। आता लोकमतला एक न्यूज वाचले मी आणि त्यामध्ये अनालिसिस केलं होतं की इतके सारे पोरं काय होत नाहीत, क्वालिफायच होत नाहीत। सो असं असतं, त्याच्यामुळे कट ऑफ हा कमी येईल आणि इथे जागांची संख्या प्रचंड आहे, म्हणजे 1699 जागा म्हणजे बहुत होतात, खूप होतात। ओके, सो त्याच्यामुळे आता उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग ही जी पोस्ट आहे, उद्योग निरीक्षक ही सायन्सवाल्यांसाठी आहे, तर इथे जो कट ऑफ असेल त्या कट ऑफबद्दल मी चर्चा करणार नाही आहे। मी फक्त तुम्हाला सांगतोय की आता तुम्ही नियोजन कसं करायचं, म्हणजे जेव्हा जेव्हा नवीन परीक्षा होत असतात, माझं एक वाक्य लक्षात ठेवा, जेव्हा आयोग नवीन सिलेबस इंट्रोड्यूस करतो त्याचा आवाका महाराष्ट्रात कोणालाच आलेला नसतो की प्रश्न कसे असतील, रेफरन्स बुक तर अवेलेबल नसतातच। सो अशा वेळेस कमी मार्क्सवर तुमचं निकाल लागत असतात। फॉर एक्झाम्पल 2013 MPSC राज्यसेवेचा पॅटर्न बदलवला आणि तेव्हापासून तुम्ही आत्तापर्यंत बघा की तुम्हाला कितीतरी काय दिसेल, म्हणजे कट ऑफमध्ये चढ उतार 125 वर प्रिलिमचा दिसतो तुम्हाला 2015-17 रिझल्ट। सो अशा प्रकारे ठीक आहे 267 वर त्यावेळेस क्लास 2 वगैरे व्हायचं आणि जसजसं अवेअरनेस वाढतात तसतसे कट ऑफ वाढत जातात। सो आता इथे तुम्हाला चान्स असेल, इथे चान्स असेल की पोस्ट टॅकल करायची, पोस्ट काय करायची, सिक्युअर करायची। ओके, उद्योग निरीक्षक यामध्ये 103 पदं आहेत एकूणच, ओके
त्याच्यानंतर इथे तुम्हाला दुय्यम निरीक्षक गृह विभागाची पोस्ट आहे. ओके, सो दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन एक्साइज पी एस आय इथे 114 पद, म्हणजे हे मोठे आहे. आतापर्यंत तुम्ही 3 भरत्या बघितल्या असतील. सो तिथे तुम्हाला 33 आणि 100 दिसले. आता पहिल्यांदा 114 पदांचं आहेत. ओके, त्याच्यानंतर मग तुम्हाला दिसतंय ही नवीन पोस्ट आहे तांत्रिक सहाय्यक गट क. ओके, आणि इथे तुम्हाला 14 पद दिसतात. ओके, मात्र ज्या मुलांचं कॉमर्स बॅकग्राऊंड असेल वगैरे असेल त्या मुलांना, किंवा एम बी ए फायनान्सवाले असतील, सो हे मुलं की ज्यांचा इन्शुरन्ससोबत पाला पडलेला आहे लाईफमध्ये कोणत्यातरी टप्प्यावर, त्यांच्यासाठी तुलनेनं सोपी असेल. त्याच्या सिलेबसबद्दल आपण बोलतोयच. ओके, मी तुम्हाला सांगतोय की जर कट ऑफ कमी असतील. ओके, एक मिनटं, मी तुम्हाला हे सांगतोय की बाबा इथे परीक्षेचा अजून अवेअरनेस आली नाही, त्याच्यामुळे कट ऑफ कमी असतील, मग हाऊ टू इन्क्रीज युअर मार्क्स. ओके, कारण की तुमच्याकडे रेफरन्स बुक नाहीत, बेअर ॲक्ट तुम्हाला समजतील. म्हणजे बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम होतो की त्यांना बेअर ॲक्ट समजत नाही, ओरिजिनल कायदे समजत नाही, आणि प्रत्येक ठिकाणी कायदे असतात. सो त्याला कसं टॅकल करायचं ते मी सांगतोय. कर सहाय्यक 285 पद आहेत. ओके, सो याचं जे नेक्स्ट असेल तुमचं, तर तुम्ही एस टी ओ वगैरे इथून होऊ शकता. ओके, एस टी आय आणि एस टी ओ होऊ शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर ज्याला आता जी एस टी इन्स्पेक्टर म्हणता तुम्ही. ओके, हां, नंतर लिपिक टंकल एकक 1077 पद आहेत. पोरो, किती 1077 पद, म्हणजे एवढे आता क्लर्क होणार आहेत. ओके, हे मराठी क्लर्क आहेत. ओके, आणि सामान्य इंग्रजी क्लर्क ते आहेत 102 आहेत. सो या ठिकाणी तुम्हाला ही एकूण मोठी जाहिरात दिसतं असं शुद्धीपत्रकाला. आता आपण डिस्कस करूया की याला कसं टॅकल करायचं. एक बघा, तुमचा जो पेपर असतो पेपर 1 हा काय करेल. ठीक आहे, हा पेपर 1, 2 पेपर असतात, ह्या सर्वांची गोष्ट माहिती तुम्हाला आहेच, मी त्यावर न बोललेलं बरं. सो यातला जो पहिला पेपर 1 असेल हा तुमचा तारणहार पेपर असेल, हा तुमचा पालनकर्ता पेपर असेल. बरेच मुलं अभ्यासिकेत अभ्यास करतात, बरेच मुलं, एक लक्षात घ्या मुलं, एम पी एस सीच्या प्रिलिम्सपेक्षा मेन्स ही परीक्षा काढायला कधीही सोपी असते, कारण की मेन्स हा तुमचा सॉर्टिंग सिलेबस असतं, सॉर्टेड सिलेबस असतं, त्या बाहेरचं काही येत नाही, म्हणजे नाहीच येत. ओके, सो या ठिकाणी खूप सारा अभ्यास नाही करावा लागत, जेवढा करावा लागतो तेवढा परफेक्ट करावा लागतो. आता हे मी का सांगतोय, मी बऱ्याच साऱ्या मेन्स दिल्या आहेत. ओके, आणि त्या पासही केलाय, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. ठीक आहे, सो या ठिकाणी आता जो तुमचा पेपर असेल, पेपर 1 विषयी मी बोलतोय, पेपर 1 कसं टॅकल करायचं. सो पेपर 1 मध्ये तुम्हाला इथे आयोगाचा एक स्पेशल पॅटर्न दिसतो, जो आयोगाचा जुना पॅटर्न होता 60-40. 60 मार्क्स मध्ये तुम्हाला मराठी दिसतंय. ओके, आणि 40 मार्क मध्ये मग तुम्हाला इंग्लिश दिसतं. सो या ठिकाणी आता तुम्हाला स्कोप असेल की या पेपरमध्ये तुम्ही किती प्रश्न सॉल्व करताय. मी परत तुम्हाला एकदा दाखवतोय की हे बघा, 60 असतील आणि 40 असतील. आणि एक पूर्व लक्षात घ्या की ज्याला या दोन्हीचं इक्विलिब्रियम जमलं, दोन्हीला इक्वल करता आलं, तो आता काय तुम्हाला रेसमध्ये दिसेल. सो काय करायचं, संदर्भ मोजके ठेवायचे, नीट संदर्भ ठेवायचे, मोजके संदर्भ ठेवायचे, आणि त्या दृष्टीने प्रयत्न करायचे. हाच तो क्षण आहे ऑफलाईन बॅचमध्ये बऱ्याचशा. आता मी हे लेक्चर का घेऊन आलो याच्या मागचं कारण आहे की खूप सारे मुलं क्वालिफाय झाले, सर आम्हाला तुमच्याकडून आम्हाला त्याचं नियोजन बघायचं आहे. ओके, कारण की कायदे हा घटक येतो आणि इतरही घटक येतो, ऑफलाईन ऑनलाईन ज्यांचे आहेत त्यांना माझा परिचय असेलच. सो त्यांना माझ्याकडून नियोजन पाहिजे होतं आणि सांगितलं, आणि मुलांचे खूप सारे कॉल मेसेजेस आणि इन्क्वायरीज चालू झाल्या की सर कंबाईन सी आहे, त्या संदर्भात मग मार्गदर्शन बॅचेस आहेत का, किंवा मग आपण टेस्ट सिरीज लॉन्च करतोय का. ओके, सो आता आपण टेस्ट सिरीज आणण्याच्या विचारात आहोत. ओके, आणि तसं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेलच. ओके, एक टीम त्यावर वर्क करतोय आणि मग आपण त्या संदर्भात निर्णय घेऊच, 1-2 दिवसात टेस्ट सिरीजच्या संदर्भात कळेल. आणि एकदम कमी शुल्कात, म्हणजे महाराष्ट्रात इतर कुठे नसेल तेवढ्या कमी शुल्कात आपण टेस्ट सिरीज देऊ. ओके, सो त्या ठिकाणी आपण ते एक्सप्लेनेशनमध्ये येईलच, मात्र त्याही व्यतिरिक्त जो आपला मॉब आहे पूर्ण महाराष्ट्रातून विदर्भ आहेतचा, त्यांच्याशी कनेक्ट व्हायचं आहे मला. आणि त्यांना सांगायचं आहे की हा जो पेपर आहे हा तुमचा किंग मेकर पेपर आहे, कारण की आयोगानं जो सिलेबस आणला, फक्त परीक्षा देताना सिलेबस तुमच्या समोर ठेवायचा, तो रूटवर ठेवायचा. हे बघा, मराठीमध्ये आता मेन्स देणाऱ्या मुलांना व्यवस्थित माहीत आहे, नाही देत असेल तर माहीत आहे, मराठीमध्ये तुम्ही मोरा वाडिंबे सरांचं पुस्तक केलं
ओके आणि त्याच्या जोडीला त्यांचा शब्द संग्रह केला किंवा इतरही केलं सो पोरो हो इथं तुमचे मार्क्स जाताना दिसत नाही. तुमचे मार्क्स कुठे जातील? तुमचे मार्क्स ग्रामरमध्ये कधी जाताना दिसणार नाही. तुमचे मार्क्स जाताना दिसतील तुम्हाला म्हणीच्या ठिकाणी, वाक्यप्रचाराच्या ठिकाणी. तुमचे साधारणतः शब्दसमूहाबद्दल पण जाताना दिसत नाही, समानार्थी विरुद्धार्थीमध्ये पण जाताना दिसत नाही. सो म्हणी आणि वाक्यप्रचार हा तुमचा काय डोकेदुखीचा विषय ठरू शकतो. आणि एक लक्षात घ्या की इथे तुमचं 300 पानाचं पुस्तक तुम्हाला 60 मार्क्स देणार आहे. म्हणजे एक पुस्तक वन टाईम केलं तुमच्याकडे इथूनही 2 ते 3 महिने असतील. सो त्या ठिकाणी तुम्ही तो पेपर तिथे कव्हर करू शकता. ओके इंग्रजी असेल, इंग्रजी हा थोडासा मुलांना डिफिकल्ट वाटणारा विषय वाटतो, पण तुलनेने मराठीपेक्षा इंग्लिश सोपा आहे. कारण की मराठीमध्ये खूप डीप आयोग गेला आहे, इंग्लिशमध्ये अजून गेला नाही. फक्त इंग्लिशमध्ये दोन्ही याला इक्वल करता आलं पाहिजे. सर्वात पहिलं की तुम्हाला इक्वल करता आलं पाहिजे ओकॅबला आणि 2 नंबर ग्रामरला. या 2 गोष्टीला तुम्हाला काय करता आलं पाहिजे? इक्वल करता आलं पाहिजे. आणि दर्जा बघा, इथे आयोगाने क्लिअर केलेला असतो तुम्हाला जो इंग्रजीचा दर्जा आहे तो पदवी लेवलचा आहे आणि मराठीचा जो आहे तो 12वी लेवलचा आहे. सो हेच तुम्हाला शिकावं लागतं. म्हणजे ते तुम्ही 5व्या वर्गापासून 12वीपर्यंत जे तुम्हाला होतं काय ग्रामर तो दर्जा असेल. ठीक. आणि आयोग आता काय करतोय? आता आयोग थोडंसं व्हेरिएशन क्वेश्चन्स विचारतंय, थोडंसं व्हेरिएशननं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आयोग आधी काय विचारायचं की फॉर एक्झाम्पल असं विचारायचं किथ अँड किन म्हणजे काय. ओके असं विचारायचं इडियोमॅटिक फ्रेजेसमध्ये. सो आयोगानं आता काय केलं, इथे असं केलं की इथे किथ अँड किन टाकलं म्हणजे मुलांना सहज लक्षातही येणार नाही की बाबा इथं स्पेलिंगमध्ये एरर आहे, स्पेलिंगमध्ये एरर. मी फॉर एक्झाम्पल सांगतोय तुम्हाला. म्हणजे आयोग काय करतं, आता तुमचा निरीक्षण चिकित्सक बुद्धी पण तुमची चेक करतंय. सो त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल. ओके हीच ती वेळ असेल, हीच ती वेळ असेल की आता काय करायचं, एक घाव 2 तुकडे करायचे. तुमच्याकडे वेळ आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. रिसोर्सेस नसेल, विषय तयार नसतील तर पटापट विषय तयार करून घ्या. पेपर 1 बद्दल मी तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला त्याबद्दल गाईड कसं करायचं हे नाही सांगतोय. फक्त मी तुम्हाला सांगतोय की हा जो पेपर असेल इंग्लिश मराठीचा हा पेपर तुम्हाला कट ऑफच्या जवळ नेईल. म्हणजे 100 पैकी साधारणतः 80 मार्क्स तुम्ही इथे घेत असाल तर तुम्ही सेफ सिक्युअर आहात. आणि दुसऱ्या पेपरमध्ये मग जो स्पेशल स्टडीज असतो तो थोडासा वीक जरी असला, वीक ठेवायचा नाही, वीक जरी असला तरी आपण करतो. मी का सांगतो हे मी क्लर्क टंकलेखक बद्दल नाही बोलतोय. टंकलेखकचा पण सिलेबस बदलला. मी उद्योग निरीक्षक बद्दल बोलतोय. मी बोलतोय जो तांत्रिकची पोस्ट आहे विमा संचालनाची त्याच्याबद्दल बोलतोय. मी बोलतोय एक्साईज बद्दल की याचा मुलांना अजून रेफरन्स बुक अवेलेबल झाले नाही मार्केटमध्ये. ओके सो त्या ठिकाणी तुम्हाला हा पहिला पेपर असेल तो पेपर तुम्हाला तारणारा असेल. ओके टेस्ट सिरीजमध्ये आम्ही त्याला हे करण्याचं बघूच. ओके सो बघा इथे मायनस मार्किंग पण असते. आणि हे बघा आयोगाचा हा सिलेबस तुम्हाला सरळ सरळ दिलेला असतो. मराठी इंग्लिशमध्ये हे काही दिलं असलं तरी तुम्ही जे आत्तापर्यंत जे बुक तुम्हाला दिसतील मार्केटमध्ये ते बुक काय करायचे, यूज करायचे. चालू घडामोडी असतील, साधारणतः ज्या चालू घडामोडी विचारल्या जातात त्या पेपरमध्ये साधारणतः 12 महिन्याच्या 2018 जेव्हा मी PSI मेन्स दिली त्यामध्ये मला अनुभव आला की मी सप्टेंबर महिन्यात जी मेन्स दिली होती मला तिथे एक प्रश्न विचारला होता, मोहापात्रा मॅडमवर प्रश्न विचारला होता. तो प्रश्न मी मेन्स दिल्यानंतर 1 महिन्यानंतर मासिकमध्ये आलो. म्हणजे आयोग काय करतं, हे पेपर खूप आधी सेट करत नाही, करंट हे अलीकडचंही विचारतं. सो काय करायचं, जर तुमची परीक्षा ऑगस्टमध्ये असेल तर तुम्ही काय करायचं, ऑगस्टच्या आधीचा महिना जुलै ते जुलै मागचा जुलै असे 12 महिन्याचं करायचं. बुद्धिमापन चाचणी हा पोरो रिझनिंग ज्याला तुम्ही म्हणता रिझनिंग मॅथ्स हा तुम्हाला काय करणार आहे, तिथपर्यंत पोहोचून देणारा सब्जेक्ट आहे. काही विषय असे असतात की जे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देतात. ओके माझ्या मते कोणत्या विषयात मार्क्स जायला नको, पॉलिटीमध्ये तुमचे मार्क्स जायला नको. कारण की पॉलिटी हा प्रत्येकाचा डिअर डार्लिंग सब्जेक्ट असतो, प्रत्येकाचा आवडता असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल यामध्ये तुमचे मार्क्स जायला नको. रिझनिंग मॅथ्समध्ये तुमचे मार्क्स जायला नको. त्यानंतर करंट अफेअर हा विषयामध्ये तुमचे मार्क्स जायला नको. हे विषय असे असतात हे तुम्हाला आउट ऑफ मार्क्स देण्याची त्यांची कुवत असते. तेच हिस्ट्रीबद्दल आपण बोलत नाही. हिस्ट्रीमध्ये खूप सारा इनपुट आहे त्याच्यामुळे हिस्ट्रीचा आउटपुट रेशो फार तुम्हाला मोठा दिसणार नाही.
ठीक आहे. सो या ठिकाणी अर्थव्यवस्थेत तुम्हाला आकडेवारीची थोडीशी घालमेल दिसतो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होताना दिसतोय. ओके, सो जे जे डायनॅमिक सब्जेक्ट असतात, डायनॅमिक सब्जेक्ट, त्या डायनॅमिक सब्जेक्टमध्ये तुम्हाला थोडेसे प्रॉब्लेम होताना दिसतात, त्या तुलनेला हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे, हा स्टॅटिक सब्जेक्ट आहे. ओके, इथे थोडासा डायनॅमिक असेल, मात्र तो करंट अफेअरमध्ये आपण करतोच, आणि हा तर बिलकुल डायनॅमिक, हात बदलतोच. सो त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष असू द्या. हे बघा, भारतीय राज्यघटनेचे आहेत. आयसीटी हा सर्वात महत्त्वाचा, मुलांना आजही इथे कोणतं मोठं मटेरियल दिसत नाही आयसीटीमध्ये. संगणक माहिती तंत्रज्ञान, बरेच सारे मुलं त्याला कॉम्प्युटर्स म्हणतात. सो आयसीटी असा विषय आहे तो. आयसीटी या विषयाच्या संदर्भात काय असेल, एखादा एमएससीएटीचं बुक असेल किंवा स्टेट बोर्डची 11वी 12वीची जे पुस्तकं असतील, आयसीटीचे जे सिलेबस आहे 8व्या 9व्या वर्गापासून, सो तो जरी केला तुम्ही तरी तो इनफ आहे पुरो. ओके, फक्त हे प्रोग्रॅम तुम्हाला काय करावे लागतात, फॉर एक्झाम्पल मीडिया लॅब एशिया, विद्यावाहिनी, ज्ञानवाहिनी, सामुदायिक माहिती केंद्र असेल, सो हे जे आहेत ना हे तुम्हाला गुगल करावे लागतात. सो इथे जरी केलं नेटवर्किंग वगैरे असेल तर एक तुम्ही नोट्स अवेलेबल तर तुम्हाला होईलच, एक्सप्लेनेशनमध्ये ऑलरेडी देईलच मी, किंवा नाही जे मुलं करतील त्यांच्यासाठी आपण टेलिग्रामवर नोट्स अवेलेबल करून देऊ. सो 11वी 12वीचं आयसीटी वाचलं इनफ आहे. फक्त जे मुद्दे त्या पुस्तकात नसतील, 8वी ते 12वीच्या पुस्तकात नसतील, ओके, सो त्या ठिकाणी काय करायचं, त्या ठिकाणी तुम्ही गुगल करायचं. ओके, हा एक्साइजला स्पेशल असतो, मानवी हक्क व जबाबदार आहे. याचा मायनरचा कोर्स आपला काही दिवसात येतोयच. ओके, काही दिवसात, उद्या 2-3 दिवसात लॉन्च होईल आणि मी कायदे घेतले आहेत. ओके, सो तिथे मायनरचा कोर्स असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे कायदे आहेत, बॉम्बे प्रोहिबिशन ॲक्ट, एक्साइज काय मॅन्युअल वगैरे, हे मॅन्युअल असतात ना, हे मॅन्युअल अनेक कायद्याचं, अनेक नियमांचं, रूलचं काय असतं, एकत्रीकरण असतं. ओके, ठीक आहे. सो या प्रकारे त्याच्यानंतर इथे तुम्हाला टॅक्स असिस्टंटचा सिलेबस असतो, आणि टॅक्स असिस्टंटमध्ये तुम्हाला 11वीचं जे आहे पुस्तपालन लेखाकर्म, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर 12वीचं एक चॅप्टर, एवढं जरी कव्हर केलं तरी तुमचा पुस्तपालन आणि लेखाकर्माचा व्यवस्थित असतो. बघा, पंचवार्षिक योजना 15, ज्या तुमच्या 12 पंचवार्षिक योजना आहे, 12 पर्यंत कधी विचारत नसतात, 10 पंचवार्षिक योजना विचारतात, 11वी 12वीची उद्दिष्ट विचारतील आणि संकल्पित दर वगैरे विचारेल. सो तिथे कम्प्लीट करता येतो तुम्हाला. चालू घडामोडी हा असा घटक आहे, तो प्रत्येक ठिकाणी असतो. भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल असतो, महाराष्ट्राचा इतिहास असतो, हे कंपल्सरी मुद्दे असतात, आणि राज्यघटना असेल. फक्त इथे थोडंसं एक वेगळा असेल, राज्य व्यवस्थापन आणि ग्रामीण, नागरी ग्रामीण व्यवस्थापन. सो पंचायत राजचा घटक इन्क्लूड दिसतो तुम्हाला, आणि राज्य विधिमंडळाच्या समित्या वगैरे हा इन्क्लूड दिसतो. सो हे काय करता आलं पाहिजे, सिलेबस डिकोड करता आला पाहिजे. सर्वात इम्पॉर्टंट असतं की तुम्हाला सिलेबस डिकोड करता आला पाहिजे. म्हणजे नेमकं काय प्रशासन, म्हणजे काय राज्य व्यवस्थापन, म्हणजे काय मग संसदीय, जशा लोकलेखा समिती, लोक अंदाज समिती तुम्हाला दिसतात, ठीक आहे, सो तशा विधिमंडळाच्या काही समित्या असतात, त्यावर प्रश्न येताना तुम्हाला दिसतील, हे विधी सदस्य वगैरे, विधी समित्या वगैरे. ओके, हा बुद्धिमत्ता तर कंपल्सरी आहे. ओके, आणि गणित पण इथे सरळ सरळ 10वीच्या लेवलचं गणित दिलं आहे. मग 10वीच्या लेवल दिलं आहे तर 10वीतला तुम्हाला तो पोर्शन पण विचारला जाईल. ओके, पुस्तपालन आणि लेखाकर्म जो कोर्स आहे, ठीक आहे, सो आपल्याकडे तर आहेच रेकॉर्डिंग, किंवा इतरही काय असेल की बरेच सारे बुक इथे तुम्हाला दिसतात. मी तर एक रेफर करेल की तुम्ही काय करा, स्टेट बोर्ड जरी वाचलं 11वी आणि 12वीचं एक चॅप्टर तर होऊन जातं. ओके, 400 रुपयाची 2 पुस्तकं होतात ते. आर्थिक सुधारणा आणि कायदे, हा तुम्ही जे असेल 1991च्या ज्या सुधारणा आहेत, ओके, आणि त्या संदर्भातल्या गोष्टी, म्हणजे GST वगैरे इन्क्लूड झालं असेल, त्याच्यानंतरच्या सुधारणांचा हा घटक आहे. त्यानंतर लिपिक टंकन एकक, गट क परीक्षा, आणि यामध्ये फार डायनॅमिक सिलेबस आहे, फार डायनॅमिक. म्हणजे इथे काय, इथे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की पेपर 2 मध्ये जरा वेगळेपण आला आहे. आत्तापर्यंत मेन्सच्या टप्प्यावर राज्यसेवा परीक्षा सोडली तर तुम्हाला विज्ञान हा घटक नव्हता, तिथे तो टेक्नॉलॉजीचा पोर्शन होता. मात्र इथं सामान्य विज्ञान असा मुद्दा दिसतोय, आणि त्यामध्ये तुम्हाला आता सायन्स टाकलेलं दिसतं आणि पर्यावरण टाकलेलं दिसतं. सो आता तुम्हाला कंपल्शन असेल की पर्यावरण कम्प्लीट करणे. तुषार घोरपडे सरांचं पुस्तक आहे, पर्यावरण कम्प्लीट करून देईल, आणि भास्के सरांचं वगैरे असेल किंवा कोणतंही एक मार्केटमध्ये, सो ते तुम्हाला काय करतं, इथे हे तिन्ही कवर करून देतं. मात्र मेन्सची परीक्षा आहे तर सायन्स थोडंसं हायर लेवलचं असेल, एक लक्षात घ्या. 8वी 9वी 10वीचं सायन्स वाचल्याशिवाय पूर्वपरीक्षेलाही जाऊ नये आणि मेन्स परीक्षेलाही जाऊ नये. 9वीचं पुस्तक त्यातल्या त्यात फारच कठीण. चालू घडामोडी असेल,
आता हे तीन नवीन घटक तुम्हाला दिसतात, दोन नवीन घटक दिसतात. काय दिसतंय तुम्हाला? माहिती व संपर्क तंत्रज्ञान हा गुगल करण्यासारखाच मार्ग आहे. क्रीडा साहित्य क्षेत्रातील पुरस्कार आणि माहिती भारतातील तसेच महाराष्ट्रातील. सो हे तुमचा डोकेदुखीचा पोर्शन आहे पोरो. भारतातील तर करावेच लागतील तुम्हाला आणि महाराष्ट्रातील म्हणजे केंद्राचे पण बघावे लागतील आणि काही राज्याचे. फॉर एक्झाम्पल आता काय केलं, राजस्थान सरकारने ध्यानचंद नावाचा एक पुरस्कार चालू केला. सो तो अशा प्रकारच्या न्यूजही येतील. सो याला आता तुम्हाला चांगलं डीप करावं लागेल, डीप एकदम. ठीक आहे, डीप म्हणजे किती? तर तिथे तुम्हाला त्याचं स्थापना वर्ष, त्याचं नामकरण कधी केलं, त्याच्या पुरस्कारात काय स्वरूप काय असतं, पुरस्कारात काय चेंजेस केले, ह्या सर्व आणि सर्व गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील तिथं व्यवस्थित. चॅलेंजिंग पोर्शन असेल तुमच्यासाठी, चॅलेंजिंग असेल. ओके, सो या ठिकाणी तुम्हाला उद्योग निरीक्षक नावाची पोस्ट दिसते. उद्योग निरीक्षक मध्ये याचे कट ऑफ तर मेन्सचे कमी येतीलच. ओके, ठीक आहे, साधारणतः 20-21 प्रश्न तुमचे, 10-20 प्रश्न यावर येतील. माहिती अधिकार, लोकसेवा हक्क अधिनियम आणि हे मी मायनर ॲक्टमध्ये सर्व कम्प्लीट करून दिलेलंच आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर हा असेल तुमचा मेनचा सिलेबस. ठीक आहे, म्हणजे फॅक्टरी ॲक्ट असेल, बॉम्बे इलेक्ट्रिसिटी ॲक्ट असेल, त्यातल्या सुधारणा आहे, पेटंट ॲक्ट आहे, इंडियन ट्रेड अँड मर्चंट ॲक्ट आहे, ओके, MSME ॲक्ट आहे, ठीक आहे, औद्योगिक उपक्रम आहे, त्यानंतर हा कायदा आहे, विकास व नियमन कायदा उद्योगाचा 1951चा. ओके, राष्ट्रीयकृत बँकांच्या वित्तीय सहाय्यासाठी योजना आहे, लघु उद्योगांचे वित्तीय धोरण आहे. सो हा जो सिलेबस आहे जरा वेगळा सिलेबस आहे. MIDC कॉम असेल, ओके, KVIB असेल, अशा बऱ्याच साऱ्या आहेत संस्था त्यांच्याबद्दल. हे आता तुम्हाला गुगल करण्यासारखं आहे. NCERT असेल, क्लॅट वगैरे, ठीक आहे, त्या तुम्हाला कराव्या लागणार आहेत. तो हा सिलेबस जरा गुगलवरून करावा लागेल. ओके, कारण की यावर प्रश्न कसे विचारणार आजपर्यंत कोणाला माहीत नाही त्याच्यामुळे. आणि एक ही जी पोस्ट आहे यासाठी माझ्या मते, मी शुअर नाही सांगत पण माझ्या मते तुम्हाला काय करावं लागेल, तर विमा विषयक ज्ञान. ओके, अमरावती युनिव्हर्सिटीला विमा हा सब्जेक्ट असतो BCOM ला MCOM ला. सो तिथून हे तुमचं चांगलं होऊ शकतं. किंवा तुम्हाला टर्मिनॉलॉजीज, फॉर एक्झाम्पल ज्या एक्झाम विमा एजंट देतात, म्हणजे विमा एजंट होण्यासाठी, विमा अभिकर्ता होण्यासाठी जे तुम्हाला बुक्स येतात, त्याची ती परीक्षा होत असते, त्याचे जे आहेत ना ती नोट्स इथे असेल, होईल तर मी टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला अप्लाय करून देईल, सॉरी अपलोड करून देईल, तिथे बघा. आणि ह्या विमा संचालनाची माहिती ही तर त्या पोर्टलवरून तुमची होईल. सो इथे तुम्हाला हेच सांगायचं आहे मला की आता तुमच्याकडे फार मोठा चान्स आहे, इथे एकही चान्स गमावू नका. ओके, सो आता काय करायचं व्यवस्थित बघा, लक्ष द्या. सर्वात पहिलं, ठीक आहे, सर्वात पहिलं की मराठी हा विषय चांगल्या प्रकारे करा. एक रेफरन्स बुक ठेवा आणि ते स्टँडर्ड रेफरन्स बुक म्हणजे वाडिंबे सरांचं पुस्तक. मग कोणी कितीही म्हटलं सो ते चेंज करायचं, कारण की त्या विषयात त्या पुस्तकाचा आउटपुट रेशो हा फारच चांगला मोठा आहे. त्याच्यानंतर इंग्लिशसाठी कोणतंही एक पुस्तक तुम्हाला वाटत असेल पण इंग्लिश हा विषय जर कळत नसेल तर तो शिकून घ्या, कोणातरी व्यक्ती जोडून शिकून घ्या. चान्स देऊ नका इथे, लाईफला चान्स नका देऊ. त्याच्यानंतर रिझनिंग मॅथ्स हा असेलच, करंट अफेअर हा पण असेल. सो याला पण व्यवस्थित करून घ्या. RTI आणि RTS हा इम्पॉर्टंट आहे. ओके, सो हा आहे. सो हे जे कॉमन मुद्दे आहेत हे कधी चुकायला नको. काही गट असा असेल की जो गट सर्व परीक्षांना क्वालिफाय असेल त्यांनी कॉमन मुद्दे आधी करून घ्या. हे सर्वांचे कॉमन पॉईंट आहेत, सो ते चांगल्या प्रकारे करून घ्या. ओके, आणि इथे तुमचे आता यावर्षी सिलेक्ट होण्याचे चान्सेस फार वाढले आहेत. आणि काही मुलं जे बिचारे काठावर असतील आणि त्यांचं होणार नाही, त्यांनी वेळ गमावू नका, स्विच करा, पटकन प्रिलिम्सकडे वळा. अजून तुमच्याकडे प्रिलिम्ससाठी 100-120 दिवस शिल्लक आहेत, सो त्याच्यावर फोकस करा. कीप फोकसिंग, वेळ लागतो, फेलर येतील, येऊ दे फेलर. तुम्हाला आले, मला आले, ओके, मला पण फेलर आले. ॲक्च्युली मी एज्युकेटर आहे, मला पण फेलर आले, पण फेलरच्या मागे सक्सेस असतं हे विसरू नका. सो त्याला व्यवस्थित टॅकल करा पोरो. MPSC तोच टिकतो जो टिकून राहतो. ठीक आहे, स्ट्राईक एक बघा, जेव्हा खेळता आलं नाही तेव्हा स्ट्राईक फक्त काय करायची, रोटेट करायची. एक कोणती तरी परीक्षा असते ते तुम्हाला चान्स देते लाईफमध्ये. काय करा, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. ओके, स्वतःवर विश्वास ठेवा आणि अभ्यासाच्या प्रवाहातून जाऊ देऊ नका.
ठीक है, उशीर लागेल पण दिवस तुमचा असेल. ओके, ग्रॅब युअर पोस्ट. ओके, ती पोस्ट तुम्ही काय करा, यावर्षी मिळून घ्या. यावर्षी तुम्हाला खूप मल्टिपल चान्सेस आहे. आयोग तेवढा स्ट्रिक्ट वागतंय, पण फक्त गरज असते ती आत्मपरीक्षणाची. ज्या गोष्टी मला येत नसतील मी त्याचा रिव्ह्यू केलं पाहिजे, मी समजून घेतलं पाहिजे मला कुठे कमी पडतोय, आणि जिथे कमी पडत असेल तिथं मी स्वतःमध्ये फुलफिलमेंट आणायची. फॉर एक्झाम्पल, मला सायन्समध्ये मार्क्स येत नाही, मला सायन्समध्ये मार्क्स का येत नाही याच्याकडे लक्ष द्या. रिझनिंगला प्रिलिम्सला 21-21 प्रश्न येऊन राहिले रे पोरो, आणि तुमचा तो विषय झाला नसेल कशी स्वप्न बघता तुम्ही की तुमचा प्रिलिम्सला रिझल्ट येईल. खचून जायचं नाही, याच्या पुढचा यश तुमचंच असेल. ओके, आता काही मुलांना पटेल काही मुलांना नाही पटणार, पण मात्र मी कॉमन सांगतो, एक विद्यार्थी या भावनेतून सांगतो, एक एज्युकेटर या भावनेतून सांगतोय. ओके, सो हे मेन्सवाल्यांसाठी आहे. मेन्सवाल्यांनी आता तात्काळ तयारीला लागा, सर्वे रेफरन्स बुक घ्या, काही विषय नसतील तयार त्याचे पटापट सबस्क्रिप्शन घ्या, काही करा, काही येणं तेनं प्रकारे करा, पण सिलेबस कम्प्लीट करा. कारण की आता तुमच्याकडे तेवढा वेळ नाही की तुम्ही स्वतःहून तयार व्हाल, आणि काही मुलांची क्षमता असेल तर त्यांनी स्वतःहून करा. ओके, येणं तेनं प्रकारे काहीही करा, मात्र पोस्ट ग्रॅप करा. ठीक आहे, सो इथे सांगायचं हेच की पूर्ण सिलेबस कम्प्लीट करा, त्यानंतर टेस्ट पेपर सॉल्व करा, त्यातून बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर होत असतात. ओके, तुम्हाला टेस्ट सिरीजविषयी मी माहिती दिलीच आहे, सो त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष द्या. व्यवस्थित नियोजन करा, पर्टिक्युलर बाय सिलेबस चाला. 2 दिवसात रिझल्ट येईल. ठीक आहे, रिझल्ट आला तरी तुमचाच, आणि नाही आला तर पुढच्या गोष्टीला आत्ताच काय करा, आत्ताच लक्ष देऊन करा. ओके, सो या ठिकाणी मी तुमचा सिलेबस डिकोड केला. आता प्रत्येक पोस्टचा सिलेबस डिकोड नाही करू शकलो, त्याला खूप वेळ लागला असता. त्याच्या कॉपीज तुम्ही काढा, त्यातले कॉमन पॉईंट काढा, जे मुलं मल्टिपल मेन्ससाठी असतील, कॉमन पॉईंटच्या समोर रेफरन्स बुक लिहा, तो चार्ट अभ्यासाच्या तिथं बसवा, तुमचा सिलेबस तुमचा तो बसवा, आणि त्याच्यानंतर मग प्रॉपर स्टडीला लागा, PYQ सॉल्व करा. आणि एक लक्षात घ्या, चान्स घेऊ नका, चान्स घेऊ नका. ईच अँड एव्हरी मार्क्स इज इम्पॉर्टंट फॉर यू, बिकॉज 1 मार्क्स इक्वल्स टू 1 इयर. इथे 1 मार्क्स कमी मिळाला तर 1 वर्ष चान्सही मिळत नाही, एवढी मोठी यार्डही परत मिळेल की नाही याच्याकडे. सो याकडे लक्ष द्या, कीप फोकसिंग. ओके, कीप स्टडिंग, आणि काहीही अडचण आली तर विदर्भ IAS जो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिसतात तिथे कॉल करा, आम्ही तुमच्याशी कनेक्ट होऊ. ओके, मात्र यावेळेस सोडू नका, नेवर गिव अप. ओके, कीप स्टडिंग. थँक्यू सो मच.